नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गाड्यां संदर्भात जे टर्म्स वापरतात जसे की टॉर्क, आरपीएम, सीसी, बीएचपी म्हणजे नेमका काय असतं हे एकदम साध्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टींचा जास्त टेक्निकल भाषेमध्ये विचार न करता एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया। तसेच या सर्व गोष्टी वेगवेगळ्या सविस्तर समजण्यासाठी आपण प्रत्येक विषयावर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर सर्वात पहिले आपण टॉर्क म्हणजे काय हे पाहूया। टॉर्क म्हणजे एक प्रकारचा ट्विस्टिंग फोर्स असतो। जर साध्या भाषेमध्ये समजून घेतलं तर याचे उदाहरण म्हणजे एखाद्या पाण्याने म्हणजेच स्पॅनरने आपण एखादा नट टाईट करत असताना जो फोर्स जितक्या अंतरावरून लावला जातो त्यालाच टॉर्क असे समजले जाते। जनरल गोष्टींमध्ये टॉर्कचा फॉर्म्युला व गाड्यांच्या बाबतीतला टॉर्कचा फॉर्म्युला हा तुम्ही येथे बघू शकताय। गाड्यांच्या इंजिनमध्ये टॉर्कचा वापर जेव्हा एखादी गाडी उभी असते किंवा चढावर असते, जरी ती स्कूटर, बाईक, कार किंवा ट्रक काही असेल, तर तिला त्या जागेवरून पिकअप करत असताना जी ताकद लागते तिलाच टॉर्क समजले जाते। म्हणजेच जितका इंजिनचा टॉर्क जास्त असतो तितकेच गाडीसह असणाऱ्या वजनाला पिकअप करण्याची क्षमता त्या इंजिनमध्ये खूप चांगली असते। म्हणजेच ओव्हरऑल टॉर्क जितका जास्त असेल तितके ते इंजिन स्ट्रॉंग आहे असे समजले जाते। आता आपण बघूया की सीसी म्हणजे काय असतं। तर प्रत्येक इंजिनमध्ये सिलेंडर असतात व या सिलेंडरमध्ये पिस्टन अपडाऊन होत असते। पिस्टन हे क्रॅन्कशाफ्ट बरोबर कनेक्टेड असतात। पिस्टन सिलेंडरमध्ये अपडाऊन होत असताना सिलेंडरमधील जी जागा घेत असते त्याच जागेला सीसी म्हणजेच क्युबिक कॅपॅसिटी किंवा क्युबिक सेंटीमीटर असंही बोलले जाते। इंजिनमध्ये जितके सिलेंडर असतील त्या सर्वांना एकत्रित करून त्या गाडीची सीसी ठरवली जाते। म्हणजेच एक सिलेंडर जर 500 सीसीचा असेल व त्या इंजिनमध्ये दोन सिलेंडर असतील तर ते इंजिन 1000 सीसीचे असते। त्यानंतर आरपीएम म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। आरपीएम म्हणजे रोटेशन पर मिनिट किंवा रिव्होल्यूशन पर मिनिट। ज्याप्रमाणे आपण पिस्टन बघितले जे क्रॅन्कशाफ्ट बरोबर कनेक्टेड असते ते क्रॅन्कशाफ्ट दर मिनिटाला किती राऊंड्स पूर्ण करते यालाच रोटेशन पर मिनिट बोलतात। व दर मिनिटाला रोटेशन पूर्ण करून ती जेवढी पॉवर जनरेट करते ती किलोवॅटमध्ये मोजली जाते। म्हणजेच तुम्ही जनरली ऐकलं असेल की 15 किलोवॅट ॲट 6500 आरपीएम म्हणजेच 6500 आरपीएमला 15 किलोवॅट पॉवर ते इंजिन जनरेट करते। आता आपण बघूया की ब्रेकिंग हॉर्स पॉवर म्हणजेच बीएचपी काय असते। जसे आपण बघितले की टॉर्क म्हणजे गाडीला जागेवर पिकअप करण्याची क्षमता टॉर्कमध्ये असते, याचाच अर्थ तिथे आपल्याला स्पीडची गरज नसून ताकदीची गरज असते। त्याच्याच विरुद्ध एखाद्या गाडीला स्पीड देण्याचे काम हॉर्स पॉवरमध्ये असते। म्हणजे जितकी हॉर्स पॉवर जास्त असेल तितकी ती गाडी जास्त स्पीड घेऊ शकते। ज्या स्पोर्ट बाईक किंवा स्पोर्ट्स कार असतात त्यामध्ये बीएचपी म्हणजेच ब्रेकिंग हॉर्स पॉवर ही खूप जास्त असते। म्हणजेच एखाद्या गाडीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याच्या या स्पीडच्या क्षमतेलाच बीएचपी बोललं जातं। तर बघा, या सर्व विषयांवर आपण वेगवेगळे सविस्तर व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत। जर आजची बेसिक व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा। मिळू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।